नमस्कार, यम्मी रेसिपीज इन माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला होळी स्पेशल मिठाई खव्याची गुजिया करून दाखवणार आहे। चला तर मग वळूया आपल्या किचन कडे। गुजिया करण्यासाठी मी इथे 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे, तसे बारीक केलेले ड्राई फ्रूट, डेसिकेटेड कोकोनट आणि साखर घेतलेली आहे। आता पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। आता तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये खवा घालायचा आहे। खवा आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा। खवा आपला हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता खवा आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता त्यामध्ये मी बारीक करून ठेवलेले ड्राई फ्रूट्स घातलेले आहे। ड्राई फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी इथे काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके बारीक करून घेतलेले आहेत। तसेच 2 चमचे डेसिकेटेड कोकोनटही घातलेला आहे। आता सर्व आपण खव्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता सर्व पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी साखर घालायची आहे। मी मोठी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये वेलची सुद्धा वाटून घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता साखर आपल्याला खव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। खवा जर गरम असताना साखर घातली तर साखर पूर्णपणे वितळून खवा पातळ होतो, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला खव्यामध्ये साखर घालायची आहे। आता खव्याचं मिश्रण बाजूला ठेवूया आणि वरील आवरणासाठी आपण पीठ मळून घेऊया। इथे मी 400 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। वाटीच्या प्रमाणात 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 1 लहान चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक दूध घालायचं आहे। आता तूप आपल्याला पिठाला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। पिठाची मूठ बनेल इतपत आपल्याला तूप पिठाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आता करंजीला पीठ मळतो इतपत आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे, कारण मुरल्यानंतर ते पीठ आपोआप सैलसर होते। पीठ आपल्याला 5 मिनिटे व्यवस्थित रगडून मळून घ्यायचे आहे। आता वरून 1 चमचा साजूक तूप घालून पीठ आपल्याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे आहे, म्हणजे वरून पीठ कोरडे पडणार नाही। तुम्ही पाहू शकता पीठ आपले छान मळून झालेले आहे। आता आपण त्याच्या गुजिया करण्यासाठी घेऊया। आता पीठाचे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवायचे आहेत, म्हणजे लाटण्यासाठी ते आपल्याला सोपे जातात। आता त्यातला 1 छोटा गोळा पिठामध्ये घोळून आपण पुरीप्रमाणे लाटून घेऊयात। करंजीच्या पिठा इतकीच पारी आपल्याला पातळ लाटायची आहे। आता इतपत पुरी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आता 1 चमचा खव्याचं सारण भरून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला करंजीचा आकार द्यायचा आहे।
आता हातावरती घेऊन आपल्याला जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने मोड घालायचे आहेत। याकरता बोटांना थोडेसे पीठ लावून आता कडा दाबत जायचे आहेत। पूर्वी आपल्याकडे ज्या वेळेस चमचे आणि साचे उपलब्ध नव्हते त्यावेळेस करंजीला याप्रमाणेच मोड दिले जायचे आणि अतिशय सुंदर आणि सुबक अशा आकारामध्ये करंजी तयार केली जायची। तीच पद्धत आपल्याला या गुजियामध्ये वापरायची आहे। तुम्ही पाहू शकता कडा एकावर एक अशा दाबल्यानंतर किती सुंदर असा आकार येत आहे। आता शेवटची कढाई आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे म्हणजे ती तेलामध्ये सुटणार नाही। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा गुजियाला आकार आलेला आहे। आता याप्रमाणे आपण उरलेल्या सर्व गुजिया तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी सर्व गुजिया तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी गुजिया तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता एक एक करून गुजिया टाकून तळून घेऊयात। तेल जास्त कडक गरम करून घेतलेले नाहीतर गुजिया करपण्याची शक्यता असते म्हणून मध्यम आचेवरती गुजिया तळून घ्यायची आहे म्हणजे ती आतपर्यंत तळली जाते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसे तुम्हीही तयार करून पहा आणि कशी झाली हे मला सांगायला विसरू नका। आता इतका सोनेरी रंग येईपर्यंत गुजिया आपल्याला तळून घ्यायची आहे। आता गुजिया आपण तेलातून बाहेर काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे। याप्रमाणे बाकीच्या गुजियाही आपण तळून घेऊयात। गुजिया आपल्या तळून पूर्णपणे तयार झालेले आहेत। या होळीला तुम्ही नक्की ही मिठाई तयार करून पहा। तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।